आम्ही चार सीट लढले आणि तीन सीट जिंकले, सो आमची स्ट्राईक रेट 75% झाली. आता हे जे चार सीट आम्ही लढले ते बीजेपी, काँग्रेस, आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांच्या विरुद्ध लढले, कित्याक तिन्ही पक्षांनी आमच्याकडे कसलेच गठबंधन ना जाल्यार प्री पोल अलायन्स करपाक तयारी कोणाची नाशिल्ली. ताजे मागीर जे आम्ही केले, जे मनोहर पर्रिकराक हाडपाचे केले, हे खूप लोकांक विचित्र अशें दिसले, कित्याक जो बीजेपीच्या अगेन्स्ट उलयतालो तो बीजेपी बरोबर गेलो कसो काय. पूण काँग्रेसीन त्यांना विचार करूंक जाय आशिल्लो की ज्यांनी ज्यांचेर आम्ही कॅन्डिडेट घाल्या, ज्यांचेर आम्ही म्हणला की ते जिंकल्यार पासून आम्ही तांकां घेवचे ना म्हणून, तांचे कडच्यान तुम्ही सपोर्ट कसो एक्सपेक्ट करताले. आणि हाजे उत्तर म्हाका दिसता बरे भशेन दिग्विजय सिंगान दिल्ले आहा पयर, की लुईझीन फालेरान आणि आपले थोडे फ्रेंड जे आसात आम्ही हे प्री पोल अलायन्स जावपाचे आडमेळे हाडले आणि ताज्या खातीरूच हिस्ट्री वूड हॅव बीन डिफरंट म्हणून हो दिग्विजय सिंगाचं ही ट्वीट असा. सो हाजेर अशें क्लियर कट कळटा की लुईझीन फालेर म्हण तो पयलींच्यान बीजेपी बरोबरच आशिल्लो, 2017 इलेक्शनाचे पयलीं बीजेपी बरोबर आशिल्लो आणि आतांय आसा.